1550 पोर्तुगीजांनी राज्य केले. 15 ऑगस्टला भारत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला, परंतु गोवा अजूनही पोर्तुगीजांच्या तावडीतून होता. 1961 साली स्वतंत्र भारताच्या वतीने ऑपरेशन विजय ही मोहीम पोर्तुगीजाच्या विरुद्ध राबवली गेली आणि 19 डिसेंबर 1961 गोवा पोर्तुगीजांच्या वसाहतीतून मुक्त झाला. 1961 गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला. आज गोव्याची राजधानी पणजी आहे. गोवा 19 डिसेंबर 1961 मुक्त झाला तेव्हापासून 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी गोव्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून गोवा मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणि ज्यांनी गोवा मुक्ती प्रयत्न आपले प्राणपणाला लावले अशा थोर उत्पातांना स्मरण केले जाते. आज गोव्याच्या हिरक महोत्सवानिमित्त मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते. गोव्याच्या भूमीसाठी आपलं प्रेम सदैव उंच असू द्या. जय गोमंतक. धन्यवाद. ज्या ऑफिसात एक लेडी पोलीस थंय काम करताले ती त्या कोने म्हणून कोने प्रियोळ थंयची आसली. मग हांवें तिका सहज विचारलें, अगं तुका त्या अका प्रियोळकराचें घर खबर आसा? तर ना म्हणपाले. आतां हे 12वी जाल्ले भुरगे, म्हणजे हे सांगपाचो प्रश्न म्हाका उद्देश असो की आमी आमच्या भुरग्यांक ह्या गोष्टीची अजिबात जाणीव दिना. आमच्या गांवान, आमच्या तालुक्यान, आमच्या गोव्यान कोण व्हडले लोक जावन गेले, आतां त्याच्या बद्दल तुम्ही व्हडले जाले तुमकां माहिती आसली म्हणजे तो आनी मोठो जायना, पण त्याच्या पासून एक प्रेरणा मेळटा बाकीच्यांक, ताका लागून ते महत्वाचे आसता. तशीच सगळे कडेन परिस्थिती आसा. म्हणजे आतां आमच्या गोव्यान आतां कोण एक सकाळीं न्ही आमचो भायकोण हायस्कुलाचो एक्स स्टुडंटाचो प्रोग्राम आसलो, त्या प्रोग्रामाक हांव आसलो. थंय आमच्या हेडमास्तरान सहज सांगले, थंय एक एक्स स्टुडंट तो आतां ब्रिगेडियर आसा आर्मीन. आमकां कितल्या लोकांक खबर आसा, आमी पेडण्याचो तोय भुरगो पेडण्याचो एक्स स्टुडंट ब्रिगेडियर. म्हणजे पळयात, हांव समजतालो की आमकां दिसता ऑफिसर लेवलचेर आर्मीन आमचे लोक जवळ जवळ कोणच नासचे नांवाना. आतां आमच्या फाटल्यान लिगसी खंयची आसा तर जिवबादारा केरकराची, पण आमचो कोणच असो एक आर्मीन गेलो आनी फुडें गेलो अशें कांय घडूंक ना. आतां वयता वयता आनी एक गोश्ट सांगता की हांव सदांच सांगता म्हणजे म्हज्या हें जमतचे, तुमी तुमच्या गांवांतले कोण व्हडले जाल्यात पळय न्ही, तेंचे सदांच तुमी तेचो खंय तरी उल्लेख करात, तेच्या पासून प्रेरणा मेळटा. तुमकां सादी गोश्ट सांगता, तुमी राजस्थानाक जर वचत जायत जाल्यार थंयच्या खुबश्या गांवांनी आर्मीन वचपाचे थंयसर परंपराच आसा. थंय जर गांवांत तुमी गेले जायत जाल्यार जे हुतात्मे जाले की ना तेंचे पुतळे दिसतले, आनी कोणाचे दिसचे ना, अशी मोठी परंपरा थंय. आतां आमचे गोंयचे लोक सहसा आर्मीन वचना अशें एक म्हणटात, पण बिफोर गोवाज लिबरेशन कितलेशे ऑफिसर आर्मी ऑफिसर आमचे गोंयचे आसात, हिंदू आसात. गायक श्री सूरज शेटगांवकर. रघुवीरी संतोषी परब. पुत्र श्री रमेश परब. पारसे गांवचे लेट श्री भानुदास पोळजी यांचे पुतणे श्री पारसे येथील स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री मदन पोळजी यांचे सुपुत्र वामन पोळजी यांचे सुपुत्र श्री सखाराम पोळजी. स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री वासुदेव गवंडी उर्फ आरोलकर यांचे पुत्र श्री उल्लास आरोलकर. उल्लास आरोलकर श्री
भोलानाथ पारसेकर देववाड़ा पारसे यांचे सुपुत्र श्री श्याम सुंदर पारसेकर पुतणे श्री आत्माराम पारसेकर आत्माराम पारसेकर वसंत देसाई उर्फ सेनापती सेनापतींचे वसंत देसाई श्रीमती हलिमा जड्डी यानंतर स्वतंत्र सेनानी श्री कृष्णा देवचारी पारसे यांचे त्याने आगवाच्या तुरुंगातून समुद्रात उडी घेतली आणि पोर्तुगीजांच्या हातावर तुरी देऊन प्रसाद बंदेरवाडा तुये स्वर्गीय श्री अमृताजी जसवंतराव देसाई यांचे सुपुत्र श्री विरनोडा येथील स्वतंत्र सैनिक उपस्थित श्री संजय प्रभू देसाई विरनोडा जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात ज्योत से ज्योत जलाते चलो श्री ज्ञानेश्वर पालयेकर राधाकृष्ण फोन्सो हरमल श्री जयराम मनोहर साटेलकर हरमल नहीं आहेत श्री अवधूत श्री रामा वासू रेडकर त्यानंतर मांद्रे श्री विद्याधर सावंत श्री शीतर श्री उल्लास गणेश शेडगावकर श्री उल्लास गणेश शेडगावकर श्री फटी शेडगावकर शेडगावकर मोरजी आणि नंतर पुलिस समाज झाले रुजू झाले श्री रमाकांत शेडगावकर यानंतर श्री लवू लतेश त्यानंतर श्री मुरजी मालदार सुंदर उत्तम सागावकर श्री सुभाष नागोजी थोरले बाग सुभाष नागोजी नाही आहे त्यानंतर दत्ताराम परब दत्ताराम परब नाही आहे
श्री विठू परब होमवाडा पालिये, श्री विठू। त्यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत श्री उल्लास त्यानंतर श्री जवान सैन्यात होते, त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की हे अजून रिटायर। श्री राजेश वामन कोरखंडकर हरमल, शिवराम तिवरेकर नाही आहे, श्री गुरुदास नाईक, मिस्टर अलेक्स पिंटो फ्रॉम मान, मिस्टर अलेक्स पिंटो, राजेश आत्माराम गावडे मांद्रे, मांद्रे चंद्रकांत गोविंद मांद्रेकर यांचे सुपुत्र महेश मांद्रेकर हा सन्मान स्वीकारत आहे, दाभोल खेकर, श्री लाडू परब खालचावाडा विरनोडा, सैनिक सैन्य दलातील आपल्या शूर सैनिकांचा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या। आदरणीय नाना नारायण सोपटे केरकर यांच्याही खांद्या तसेच सन्माननीय अतिथी विद्यमान मोठ्या खडतर प्रसंगान आमका 1961 सालान आमचे गोय स्वतंत्र झाला। हे स्वतंत्र जर आमका टिकवचे झाल्या आम्ही एक बरी नवी पिढी निर्माण करू जाई। तसे म्हणतात की आजच्या ह्या गोयच्या म्हणतात तशा की पॉलिटिक्सात राम उरोंग ना, एक नवे प्रकारचे नवे सरकार आम्ही हाडपाचो विचार तुमच्या फुडें दवरलेलो आहात। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान 17 वर्ष गोंयचें राज्य केलें, कितल्योश्यो गोश्टी ज्यो आज आमकां जाय त्यो निर्माण केल्यो। आज आमकां दिश्टी पडटा की 17 वर्षांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेर एकय भ्रश्टाचाराचो आरोप कोणी केल्लो ना, आनी तशेंच सरकार खंय तरी आमी परत एकदां दिवपाक जाय म्हणून येता त्या 22 निवडणुकेंत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान आपले काय उमेदवार ह्या निवडणुकेंत उतरपाचो प्रयत्न केला। त्या मध्ये आमच्या मतदारसंघात जी आरोलकर एक धडाडीचे युवा नेतृत्व आमकां लाभलेले आहात। आम्ही सुजाण नागरिकांनी सुजाण मतदारान तुमकां एक विनंती आहा की आमच्या जाणट्यांनी मेळिल्ले स्वातंत्र्य जर एक बरी नवी पिढी घडयतलो जाल्यार नव्या विचाराची आणि नवी दिशा दाखवणारे आमकां सरकार जाय। त्या खातीर आम्ही जे उमेदवार तुमच्या फुडें दवरलेले आहात ते निष्कलंक उमेदवार आहात, तुम्ही तांचो जरूर विचार करचो आणि 22 निवडणुकेंत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवाराक निवडून हाडचे। इतले सांगून म्हज्या हिरवे गुरुजी आणि हुतात्मे शेषनाथ वाडेकर, हिरवे गुरुजींचं स्मारक तिथे होतं, आता त्याला एक भव्यात्मे शेषनाथ वाडेकर यांच्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे।